नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार एमपीएससीचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये करंट अफेअर्सला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण करंट अफेअर्सची कशी तयारी करायची याच्यातली पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आणि बऱ्याचदा या पायऱ्या सांगत असताना डिरेक्टली कुठलं तरी मॅगझिन फोकस करा किंवा कुठलं तरी न्यूजपेपर डिरेक्टली फोकस करा असं सांगितलं जातं. पण विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्सचा अभ्यास हा उत्तर लेखनासाठी करत असताना किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी करत असताना त्याची फर्स्ट आणि फॉरमोस्ट कंडिशन ही आहे की तुमचा स्टॅटिकचा सिलेबस जो आहे तर तो व्यवस्थित आधी रीड झाला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही एखादा मुद्दा, एखादं संपादकीय हे न्यूजपेपरमध्ये वाचत असता तेव्हा त्याचं आकलन होण्यासाठी त्याच्या मागचं बॅकग्राऊंड जे आहे तर ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं. मग ते बॅकग्राऊंड ज्योग्राफी रिलेटेड असेल, पॉलिटी रिलेटेड असेल किंवा इकॉनॉमी रिलेटेड असेल किंवा अगदी हिस्ट्री रिलेटेड देखील असेल, त्याचं जर का बॅकग्राऊंड तुम्हाला माहीत असेल तर तुमचा वेळ जो आहे तर तो वाचू शकतो. त्याचबरोबर त्या घटनेतल्या कुठले मुद्दे जे आहेत तर ते घ्यायचे आणि ते सिलेबसच्या कुठल्या पॉईंटला व्हॅल्यू ॲडिशन स्वरूपात आपण नोट्स काढून ठेवायच्या हे आपल्याला कळू शकतं. अशाच प्रकारच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न रिलेटेड अपडेट्ससाठी आपलं पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीचं यूट्यूब चॅनल जे आहे तर ते सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.